माफी मांगे, नाशकात जे नको तेच घडलं। शास्त्रार्थ सभेत साधू महंतच एकमेकांना भिडले। नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठामध्ये हनुमान जन्मभूमीच्या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महंत गोविंदानाथ महाराज इथे उपस्थित होते। किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा महंत गोविंदानंद महाराज यांनी केला होता। त्यानंतर हनुमान जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी महंत गोविंदानाथ महाराज खोटं बोलत असल्याचा आरोप नाशिकच्या महंत आणि साधूंनी केला। नाही खोटं, त्याच्या पुढे कुठे माफी मागायचा काय विषय आहे? तो ढोंगी माणूस आहे, तो खोटं बोलतोय, तो त्याच्या पुढे कसली माफी मागायची? महंत सुधीरदास यांनी तर थेट त्यांच्यावर माईकच उगारला। महंत सुधीरदास म्हणाले, जगद्गुरु शंकराचार्य हे काँग्रेसला समर्थन करतात। यावर आक्षेप घेत जगद्गुरु शंकराचार्य यांचा अपमान केल्याची भावना व्यक्त करत महंत गोविंदानंदांनी त्यांना माफी मागा अशी मागणी केली। ही मागणी लावून धरली। त्याचवेळी महंत सुधीरदास यांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट महंत गोविंदानंद सरस्वती महाराजांवरच माईक उगारला। यावेळी नाशिकचे साधू महंत आणि महंत गोविंदानंद यांच्यातील चर्चेचं रूपांतर वादात झालेलं दिसलं। माईक उगारला, मी म्हटलं जो बोलणार असं जोर से बोलला, हळूहळू बोलत होता, इतका चिमचिम ओढावेळ सगळे ओरडत होते मोठ्याने, म्हणून मी म्हटलं जोर से बोलणार, त्यात काय माझं चुकलं? तो इतका शांत परमपिता परब्रह्म असल्यासारखा ध्यानाला बसल्यासारखा मंजूळ आवाजात बोलतोय, मोठ्याने बोलणार सगळ्या ज्या गोष्टी ते मोठ्याने सांगा। नौटंकी पुरे झाली, ही नौटंकी माझ्या लक्षात आली होती। नाशिकच्या साधू महंतांनी अंजनेरी हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचे पुरावे सादर केले, तरीही गोविंदानंद महाराज मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। या संपूर्ण वादानंतरही किष्किंधाच ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा पुनरुच्चार महंत गोविंदानंदांनी केला। त्यानंतर स्वामी गोविंदानंद महाराज यांना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत एका खोलीत सुरक्षितरित्या नेलं। यावेळी स्वामी गोविंदानंद महाराजांच्या समर्थकांनीही नाशकातील साधू महंतांनी दिलेल्या वागणुकीवर आक्षेप घेतला। या वादानंतर आजची शास्त्रार्थ सभा ही स्थगित करण्यात आली। दरम्यान या वादाआधी नाशकात सकाळी चर्चा सुरू होण्याआधीच आणखी एक वाद पाहायला मिळाला होता। यावेळी गोविंदानंद सरस्वती स्वामी हे समसमान केलेल्या आसन व्यवस्थेवर न बसल्याने काही साधूंनी त्यावर आक्षेप घेतला। चार शंकराचार्य और चार वैष्णव महाराज जी है, निर्वाणी अखाड़े से आप ऐसे नहीं बैठ सकते, आप समान आसन लगाओ। हम लोग कोई ये बैठने के लिए यहाँ आने के लिए आए, ये मीडिया बैठे सब लोग के सामने, पूरा नासिक के लिए आप आह्वान किए, नासिक विद्युत जन के आह्वान किए। चर्चा होता है आप हमारे लिए सभी लोग समान भी, पहले हमें ये आसन, सब लोग सुन लीजिए, ये आसन नीचे ही रखा था, तब यहाँ लोग आकर हमको कैमरे के लिए दिक्कत होता है स्वामी जी, ये सभी छोटा कम हो जाता है करके प्रेस वाले लोग ऊपर किया। यदि यहाँ हम आप सुन, आप जो बोल रहे हैं हमें सुना ना, आप ऊपर नहीं बैठ सकते कैमरे के लिए, आप ऊपर बैठने के लिए आए क्या? त्यामुळे आजच्या शास्त्रार्थ सभेत हनुमानाची जन्मभूमी नेमकी कोणती याचं उत्तर तर मिळालेलं नाही, पण जे नको तेच पाहायला मिळालं। इथे शांत आणि संयमी वृत्ती असणारे साधू संतच एकमेकांसमोर भिडलेले पाहायला मिळाले। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सकाळ डिजिटल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।
तसा सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।